आज सकाळी सकाळी माझे मित्र जिनेश आणि ऋषी घराजवळ आले होते. गावातून फिरून येऊ असं सांगून त्यांनी मला त्यांच्या सोबत घेतलं. थोडं अंतर पुढे गेल्यावर दोघांनी असं ठरवलं की आता जायचं वाडीला. आता या दोघांनी ठरवलंयच तर मी यांना नकार कसं देणार, कारण भाईने बोला करणे का तो करणे का. मग काय, मस्त पैकी आमचा प्रवास सुरू झाला. वातावरण पण भारी झालेलं आणि गाडीवर यांची मस्ती पण सुरूच होती. अशा प्रकारे मजा मस्ती करत करत आम्ही येऊन पोहोचलो वाडीमध्ये. वाडीबद्दल सांगायचं झालं तर श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार म्हणजेच नरसिंह सरस्वती यांच्या वास्तव्यामुळे या क्षेत्राला नरसिंह वाटिका म्हणून ओळखले जायचे. हीच आजची नरसिंह वाडी म्हणजेच नरसोबाची वाडी. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही नावेत बसून कृष्णा नदीचा एक राऊंड मारला व परत गाडी जवळ आलो. इथं पोरांनी असं ठरवलं की जाता जाता सोमन भोजनालयात जेवण जायचं. मग काय, आम्ही गेलो मस्त पैकी जेवायला. जेवण झाल्यानंतर ऋषीची आणि जिन्याची सुरू झाली भांडणं. आता त्यामागचं कारण आणि पुढं आम्ही काय बघितलं ते नेक्स्ट एपिसोड मध्ये सांगतो. तोपर्यंत टाटा.